एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते महाआरती करणार असताना त्यांच्या आधी म्हणजे 4 वाजता किरीट सोमय्या हे आता हनुमान मंदिराला भेट देणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती हिंदुत्व घेत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन या सगळ्या मुद्द्यावरती राजकारण केलं जात आहे असाही आरोप होतोय. ज्यांनी हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं त्यांना हनुमानाच्या चरणी जावं लागतंय अशी प्रतिक्रिया सुद्धा सोमय्यांनी दिली आहे. विधानसभेत सगळंच गेलं, उरलेली इज्जत ही गेली. पूर्व नगरसेवकांची बैठक झाली, त्यात सगळ्यांनी सांगितलं साहेब धर्मयुद्धचा आमचा एरियात इतका प्रचंड विजय झाला आहे की जर हिंदुत्वाकडे नाही गेलो तर आमच्या सगळ्यांचे डिपॉझिट जाणार. म्हणून स्वतःची राहिलेली उरलेली सुरलेली पार्टी वाचवण्यासाठी हे आता पुन्हा नौटंकी उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे. यांना आता कसं तसं करून हिंदुत्ववादी आम्ही आहोत म्हणून असे नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे. रेल्वेने स्पष्टीकरण दिलेलं आहे, तो विषय संपला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.